महाराष्ट्र शासनाने राबविलेला आनंददायी शनिवार यामध्ये दप्तर विना शाळा या उपक्रमाअंतर्गत शनिवार दिनांक 13 जुलै रोजी श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळेतील इयत्ता 3रीच्या विद्यार्थ्यांनी ग्रीनफील्ड रोपवाटिकेस भेट दिली आहे. रोपवाटिकेतील विविध प्रकारच्या फुलांच्या आणि फळांच्या रोपांनी विद्यार्थ्यांना आकर्षित केलं. विद्यार्थ्यांनी नवनवीन फुलझाडांची माहिती घेतली. त्या संदर्भात रोपवाटिका प्रमुखास अनेक प्रश्न विचारून आपले ज्ञान वृद्धिंगत केले. रोपवाटिका प्रमुखांनी रोपे वाढवण्यासाठी लागणारी खते, त्यांची काळजी कशी घ्यावी, प्रत्येक फळझाड रुजून मोठे होण्यासाठी लागणारा कालावधी आणि त्याचबरोबर फळांचा बहर किती कालावधीमध्ये येतो याबद्दल सविस्तर माहिती दिली. कन्हेरी, तगर, गुलाब, मधुमालती, चमेली, रातराणी, जाई जुई डिलिया इत्यादी फुलांची रोपे आणि नारळ, केळी, आवळा, चिकू, केशर आंबा, खजूर इत्यादी फळझाडांची माहिती करून घेतली. मुलांनी लाजळूचे लाजणे कसे असते हे प्रत्यक्षात अनुभवले. अशा प्रकारे रोपवाटिकेतील आकर्षक हिरवीगार रोपे आणि विविध रंगांची फुले पाहून विद्यार्थी आनंदाने रोपवाटिकेतून बाहेर पडले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या वाढदिवसानिमित्त एक रोप लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला. या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शिल्पा वाले मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. इयत्ता 3रीच्या शिक्षिका सौ सविता बिराजदार नागूर, सौ संगीता बिराजदार आणि सौ पूजा हुकेरी यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले. शिक्षकेतर कर्मचारी सौ सविता कंचिन गोटे यांचे सहकार्य लाभले.